नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना व बहुजन जननायक संस्थेच्या वतीने खासदार ओमराजे निंबाळकर यांना पाठिंबा. ओमराजे निंबाळकर यांचे जनकार्य पाहून दिला पाठिंबा. ओमराजे यांच्या विजयात आमचा हातभार. भैया देशमुख. नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा. पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा. आता बातमी विस्ताराने. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना जिल्हाभरातील विविध संघटनेकडून पाठिंबा देण्यात येत आहे. जनतेचे सेवक म्हणून सदैव तत्पर राहणारे ओमराजे निंबाळकर यांच्या विजयात आमचा हातभार असावा म्हणून महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना जाहीर पाठिंबा देत असल्याचं जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी म्हटलं आहे. सोमवारी भैया देशमुख यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत प्राध्यापक चंद्रकांत खताळ, मराठवाडा अध्यक्ष राजाभाऊ चंदनशिव, भूम तालुका अध्यक्ष हेमंत देशमुख, परंडा तालुका अध्यक्ष खंडेराव मुळे, तुळजापूर तालुका अध्यक्ष अंगद साखरे, मोहन मुळे, माजी सरपंच नांदुरी तसेच भगवान गोरे, अंकुश वाघमारे, बार्शी तालुका अध्यक्ष आदी उपस्थित होते. तसेच बहुजन जननायक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून ओमराजे निंबाळकर यांना पाठिंबा देण्यात आला आहे. मतदाराशी इमान राखणारे व निष्ठेनं काम करणारे खासदार म्हणून ओमराजे यांची ओळख आहे. मोबाईलवरून त्यांनी जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करून जनसंपर्कात राहण्याचा विक्रम केला आहे. कार्यतत्पर उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचा निर्णय संघटनेच्या वतीनं घेतल्याचं अध्यक्ष डॉक्टर काकासाहेब राठोड यांनी सांगितले आहे. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.